नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अगदी झपाट्याने वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रोटीनयुक्त असा हा मखाना चाट बनवणार आहोत। अगदी झटपट तयार होणारा तसेच एकदम खमंग व कुरकुरीत असा हा मखाना चाट। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर एकदम खमंग व कुरकुरीत असा मखाना चाट बनवण्यासाठी इथे मी हा साधारण 2 वाटी हा मखाना घेतलेला आहे। मखाना हा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळू शकतो। हा जो मखाना आहे हा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतो, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर व प्रोटीन्स असतात। त्यामुळे हा मखाना हाडांच्या बळकटीसाठी, अन्नपचनासाठी तसेच झपाट्याने वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो। तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण हे मखाना फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे, कारण लो टू मीडियम फ्लेमवर हा मखाना तुम्ही जेवढा फ्राय करून घेताल तो तेवढाच कुरकुरीत बनतो। लक्षात ठेवा, फ्राय केलेल्या मखान्यामध्येच भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात। साधारण हा मखाना 1-3 ते 4 मिनटं छान असा लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाही आहे। या मखान्यामध्ये जे काही थोडंफार मॉइश्चर असेल ते जास्तपर्यंत आपण हा फ्राय करून घेणार आहोत। तर साधारण 1-3 ते 4 मिनटं झालेले आहेत। हे मखाने आपण एकदम छान असे फ्राय करून घेतलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता। याला थोडेसे डाग पडलेले आहेत, म्हणजेच आपले हे मखाने आहेत हे छान असे फ्राय करून झालेले आहेत। तर मखाना हा फ्राय करून झालेला आहे तर तो कसा ओळखायचा? तर इथे मी तुम्हाला एक मखाना हा तोडून दाखवते, तुम्ही इथे बघू शकता। अगदी पटकन हा तुटतोय, म्हणजेच एकदम छान असा हा मखाना आपण फ्राय करून घेतलेला आहे, एकदम कुरकुरीत बनलेला आहे। चला तर आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर आता मखाने फ्राय करून घेतलेल्या कढईमध्येच आता आपण 1 चमचा तूप ॲड करूयात। याऐवजी तुम्ही बटरही ॲड करू शकता। तर या स्टेजला इथे मी गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लो ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण 1/2 चमचा लाल तिखट ॲड करूयात, थोडीशी हळद ॲड करूयात। इथे मी हा 1/2 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे ती ॲड करूयात। 1/2 चमचा हा चाट मसाला ॅड करूयात व इथे मी हे 1/2 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे ते ॲड करूयात। आता आपण हे सर्व एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। तर मसाले हे फ्राय करत असताना अजिबात फ्लेम हा हाय किंवा मीडियम ठेवायचा नाही आहे, नाहीतर मसाले हे जळू शकतात। लो फ्लेमवरच आपण हे जे मसाले आहेत ते हलकेसे फ्राय करून घेणार आहोत। मसाले हे हलकेसे फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण हे जे मखाने आहेत ते ॲड करूयात। मखाने यामध्ये ॲड करून झाल्यानंतरही फ्लेम हा पूर्णपणे लोच ठेवायचा आहे। आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात। हे जे मसाले आहे हे या मखान्याला एकसारखे लागले पाहिजेत, त्यामुळे हे लो फ्लेमवरच हे साधारण 1/2 ते 1 मिनिट छान असे मिक्स करून घ्या। तर सर्व मखान्याला हे जे मसाले आहेत ते एकसारखे लागलेले आहेत। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर आता मखाना चाट बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण एक बारीक कट केलेला कांदा ॲड करूयात। आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेलं टोमॅटो ॲड करूयात। आता यामध्ये एक बारीक कट केलेली हिरवी मिरची ॲड करूयात। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। आता यामध्ये आपण थोडीशी काश्मिरी लाल मिरची पावडर ॲड करूयात। थोडासा चाट मसाला ॲड करूयात व चवीनुसार मीठ ॲड करूयात। आता हे सर्व आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक कट केलेलं गाजरही ॲड करू शकतात किंवा काकडीही ॲड करू शकता। तर यामध्ये तुम्ही 1/2 लिंबाचा रसही ॲड करू शकता, यानेही हा मखाना चाट एकच नंबर लागतो। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे या मखान्यामध्ये ॲड करूयात। आता आपण हे सर्व 1 चमच्याने मिक्स करून घेऊयात। तर हा मखाना चाट तुम्ही छोट्याशा भुकेसाठीही खाऊ शकता किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता। आता हा मखाना चाट एकदम तयार आहे। पाहता क्षणी खावासा वाटणारा एकदम खमंग व कुरकुरीत असा हा मखाना चाट। चला तर आता आपण हा सर्व करूयात। तर झपाट्याने वजन कमी करण्यासोबतच आपल्या शरीराला खूपच फायदेशीर ठरणारा हा मखाना चाट। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ?
आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.